आणि मग अनेक तरी मनामध्ये भीती असताना सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी ग्रामीण भागातून येण्याचा 100% प्रयत्न करत होते आणि मध्ये जाऊन महामंडळाचा संप आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि अनेक गैरसोयींना त्यांना तोंड द्यावं लागलं. तरी देखील शेवटी ग्रामीण भागातले पालक सुद्धा स्वतः खर्च करून या ठिकाणी मोटरसायकलने असेल कुठलेही खाजगी वाहनाने असेल सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, विद्यार्थ्यांनी येण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या काही गोष्टी ज्या घडत असतात समाजामध्ये आपण ज्या वेळेला वावरतो फिरतो तर चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी या न कळत घडतात तुमच्याकडे, तुम्हालाही वाटतं ही चुकीची गोष्ट आहे आपण ती करायला नको, परंतु ज्या वेळेला सपोर्ट मिळत जातो आणि मग त्याच्याने ती वाढत जाते. तर या ठिकाणी आपण ज्या काही गोष्टी आता काही विद्यार्थी त्यांना समजलं असेल, आता आपण जर गेलो तर सर आपल्याला रागवतील, तुम्ही या ठिकाणी मी रागवलंच नसतं, 100% तुमचं या ठिकाणी स्वागतच केलं असतं, कारण हा तुमचा कार्यक्रम होता. आम्ही शिक्षक यासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत, तुमचं हित जोपासण्याचं काम आम्ही करत असतो. कुठलाही विद्यार्थी चुकला तर त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं आम्ही काम करत असतो आणि ज्या वेळेला हा प्रसंग समोर येतो त्यावेळेला काही गोष्टींबद्दल आम्हाला जेव्हा जाणीव होती तर अतिशय दुःखद अशा बाबी लक्षात येतात. म्हणून आपण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडनं कुठलीही वाईट गोष्ट घडणार नाही. जर तुमच्याकडनं थोडीही काही गोष्ट चुकली तर त्याचं खऱ्या अर्थाने मोठं दुःख ते आई वडिलांना होतं. आई ही जन्मदाती असते, मग त्यावेळेला तिला वाटायला लागतं तर या मुलाला किंवा मुलीला जन्म देऊन मी काही चूक केली का. तर अशा गोष्टी आपण करू नका जीवनामध्ये. तुम्हाला फार मोठं व्हायचंय, समाजामध्ये फार मोठं व्हायचंय, आपल्याला नाव लौकिक करायचंय आणि मग केव्हा होईल या शाळेचं नाव लौकिक किंवा तुमच्या आई वडिलांचं नाव. तर तुम्ही ज्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जे दैनंदिन जीवन असेल किंवा आपण योग्य शिक्षण घेऊन एखाद्या मोठ्या पदावर, आता सरांनी सांगितलं, चव्हाण सर बोलले, आता ते रोकडे साहेब त्या ठिकाणी बसले होते नानासाहेबांच्या बाजूला, बघा या शाळेचे किंवा आपल्या पी बी वागन महाविद्यालयाचे शिक्षक त्या ठिकाणी शिक्षण घेतलं, इंग्रजी विषयाचे प्राध्यापक शिक्षक आणि ते शिक्षण अधिकारी आहे. अनेक आज दोंडाच्यामध्ये तुम्ही जर कोणाची तब्येत बिघडते घरामध्ये, आता सर्व MD डॉक्टर MS डॉक्टर या शाळेचे विद्यार्थी, खास करून अनेक मोठमोठ्या पदांवरती कोणी DYSP असेल, SP असतील, गट शिक्षण अधिकारी असतील, अनेक आता दादासाहेब सुद्धा आपले या शाळेचे विद्यार्थी आहेत. म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपण एक चांगला सुजाण नागरिक कसा घडावा हीच अपेक्षा शाळेची असते, आई वडिलांची देखील असते. दोन मार्क कमी मिळाले ते चालतील विद्यार्थी मित्रांनो, पण चांगले संस्कार चांगला नागरिक होण्याचा आपण 100% प्रयत्न करा. आता ज्याची मनोगत व्यक्ती झाली अतिशय आता तो ठाकूर आई वडील का असेल, तिचे सुंदर त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. ती नन्नावरी असेल तिने अतिशय मुद्देसूद त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. आणि ज्या मुली जे आता प्रथम क्रमांकाने या ठिकाणी ज्या मुली आलेल्या आहेत ते पाहिलेलं आहे, खरोखरच त्यांना योग्यच असं त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली गेलेली आहे. म्हणजे आम्ही पाहत असतो वर्गामध्ये कोणता विद्यार्थी कसा आहे काय आहे, हस्ताक्षर, आता ते गिराजचा पेपर पा असं सरांनी सांगितलं. मी तर म्हणेल तर दहावीची जी गिराजी विद्यार्थी नंदवडे यांचे सुद्धा पेपर जर पाहिले तर अतिशय सुंदर कसा पेपर लिहावा हे त्याच्यावर लक्षात येतं. मी आता दहावीला भूगोल त्या वेळेला शिकवत होतो, तिचा पेपर माझ्याकडे जेव्हा आला तर तिला 40 पैकी 40 मार्क्स मिळाले. म्हणजे अतिशय सुंदर रेखाटन व्यवस्थित नकाशा कसा भरायचा, आलेख कसा काढायचा, या सर्व गोष्टी तिने सुंदर केलेल्या होत्या. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून जरी आता आपली परीक्षा 15 मार्चपासून सुरू होते तर आपण नियोजन करा, गोंधळू नका. काही असं म्हणजे 2-4-5 मार्क कमी जास्त मिळाले तर ताण घेऊ नका, किंवा एखादा आता पहिला पेपर झाला मराठीचा माझे 5 मार्क जर राहून गेलं तर तो विचार न करता घरी या, थोडंसं प्रश्नपत्रिका पहा आपण पेपर कसं सोडवलेला आहे, समाधान व्यक्त करा आणि पुढच्या दिवसाचं नियोजन करा, अभ्यास करा. परीक्षा काळामध्ये आपल्याला तब्येत पण सांभाळावी लागते, तब्येत सांभाळून चांगला अभ्यास करायचा असतो. दिवस खूप असतात आपल्याकडे, नानासाहेब म्हणतात प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे तो 100 वर्ष जगण्यासाठी आलेला आहे. आणि मग आपल्याकडे आयुष्य, आता तुम्ही तुमचं वय आता 15 वर्ष 16 वर्ष असं काही असेल आणि अजून आपल्याला किती 100 वर्ष काढायचे, अजून भरपूर वर्ष आपल्याकडे आहे. मग एवढे वर्षासाठी आपण नियोजन करा, चांगलं नागरिक होण्याचा प्रयत्न करा.
आणि याच्यामध्ये वेळोवेळी मुली पुढे का जातात आणि तुम्ही मागे का राहताय याचा एक थोडंसं कुठेतरी विचार करा. कारण मुलींचा वेळ हा वाया न जाणारा असतो. त्या घरापासून खूप बाहेर जाताना आपल्याला दिसत नाही. घरी जातात, आई वडिलांना मदत करतात, आईला तर खूपच मदत करतात आणि अभ्यास करतात. तुम्ही रिकामा वेळ खूप घालवतात. एक मित्र भेटला त्याच्याजवळ अर्धा तास एक एक तास गप्पा मारतात आणि तुमचा वेळ वाया जातो. या आधी असं होतं, या शाळेमध्ये मी ऐकलेलं होतं, सैन्य तात्या होते किंवा त्या कालावधीमध्ये विद्यार्थी खूप पुढे राहायचे मुलींपेक्षा. मी पाहिलेलं आहे बॅचेस आणि अतिशय खूप म्हणजे ज्या वेळेला 150 मार्काचा गणिताचा पेपर व्हायचा त्यावेळेला मी इथले विद्यार्थी असे पाहिलेले तर 150 पैकी 150 मार्क मिळवणारे. जो काठिण्य पातळीचा प्रश्न असायचा 15 मार्काचा तो शिक्षकांना त्याचं म्हणजे थोडस ताण पाडायचा सोडवताना, तर ते विद्यार्थी तो प्रश्न सोडून 150 पैकी 150 मार्क. त्याच्यात माझाही मुलगा होता, त्याला 149 मार्क गणितात मिळाले होते त्यावेळेला. विद्यार्थी त्यावेळेला होते, अभिषेक जैन असेल, अनेक विद्यार्थी होते ज्याला 150 पैकी 150 मार्क मिळाले होते. म्हणजे आवड असली पाहिजे, गणित असेल, इंग्रजी असेल. सरांनी आता जाधव सरांनी इतिहासाविषयी सांगितलं. अरे इतिहास म्हणजे आता बापू साहेबांनी आता जरी गणितामध्ये आपलं, पण याच्या आधी बापू साहेबांना इतिहासाची खूप आवड होती. ज्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बापू साहेब आजही जातात, म्हणजे इतिहासाचा आपल्याला संशोधन करण्याचा प्रयत्न करतात, त्या ठिकाणी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इतिहास हा भूतकाळ जरी असला पण त्या घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला काहीतरी सुचवण्याचा त्या प्रयत्न करत असतात. म्हणून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, तब्येत सांभाळा, ज्या घडलेल्या गोष्टी असतील त्या मनामध्ये कुठली खंत बाळगू नका. या ठिकाणी मग सरांनी आपल्याला रागवलेलं आहे आणि मग कसं काय काहीच नाही. तुम्ही आमचे मुलं आहात आणि मुलांना रागवायचंच असतं. ज्या वेळ प्रसंगी ज्या चुका घडतात त्या वेळीच जर दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला नाही तर मग आपल्याकडनं मोठी चूक होण्याची शक्यता असते. म्हणून या गोष्टी तशा घडतात. कुठल्याही मनामध्ये किंतू परंतु न ठेवता जे धैर्य आता तुम्हाला या ठिकाणी या निरोप समारंभा प्रसंगी नेता 15 तारखेपासून होणाऱ्या एकता 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि जे घरी राहिलेले असतील विद्यार्थी त्यांनाही मी शुभेच्छा देतो. असं काही त्यांनी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दुराग्रह न करता आपण परीक्षेला योग्य पद्धतीने सामोरं जावं आणि आपण घडलेल्या चुका सुधारण्याची पुन्हा आपण संधी प्राप्त करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तांतोच्या यांनी धन्यवाद.